बदलापूर असो किंवा गँग्स ऑफ वासेपूर, किक असो किंवा बजरंगी भाईजान यांसारखे सुपरहिट सिनेमे देणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाबद्दल गेल्या कित्येक दिवसांपासून बरीच चर्चा सुरू आहे. आपल्या अभिनयानं लोकांचं लक्ष वेधून घेणारा आणि निरनिराळे सिनेमे करणाऱ्या या कलाकारानं बराच काळ स्ट्रगल केलाय. ते केवळ अभिनेता बनावं म्हणूनच नव्हे तर पोटापाण्यासाठी सुद्धा. सुरुवातीला त्यानं बडोद्याला केमिस्टची नोकरी केली. बराच काळ ही नोकरी करीत असताना त्यानं एकीकडे अभिनयासाठी स्ट्रगलही सुरूच ठेवलं. ही नोकरी सोडून मात्र नंतर तो स्ट्रगल करण्यासाठी दिल्लीत आला. तिथं त्यानं नाटकात काम करायला सुरुवात केली. पण पोटापाण्याचं काय म्हणून त्यानं वॉचमॅनची नोकरी करणं पत्करलं. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत वॉचमॅनची नोकरी पूर्ण झाल्यानंतर रात्री 8 वाजता नाटकाच्या रिहर्सलसाठी तो पुन्हा त्याच ताकदीनं उभा राहत असे. पण बराच काळ नोकरी केल्यानंतर त्याला एक गोष्ट जाणवली की दिवसभर वॉचमॅनची नोकरी करत असताना उभं राहिल्यामुळे संध्याकाळी फार थकवा येतो. तेव्हा दिवसा नोकरी करत असताना अधूनमधून तो आरामही करायचा. एकदा त्याला आराम करत असताना त्याच्या मालकानं पाहिलं आणि तो प्रचंड संतापला. इतकंच नव्हे तर त्याला नोकरीवरूनही काढून टाकलं. तेव्हा मात्र नवाजुद्दीन सिद्दीकी फारच हतबल झाला. नाटकात काम करायचं होतंच, चित्रपट सृष्टीकडे सुद्धा वळायचं होतं, पण पोटापाण्याचं काय हा प्रश्न त्याला सतावत होता. पण नेमकं त्याच वेळेस त्याला एक सिनेमा मिळाला. त्या सिनेमात मुख्य नायकाच्या भूमिकेसाठी त्याची निवडही झाली. त्याच्या मापाचे कपडेही शिवण्यात आले. पण नेमकं शूटच्या आदल्या दिवशी त्याला कळविण्यात आलं की तुम्हाला या सिनेमातून काढून टाकण्यात आलेलं आहे. त्यावेळेस मात्र नवाजुद्दीन सिद्दीकी फार दुःखी झाला. त्याला त्याचे अश्रू आवरता आले नाहीत आणि तो ओक्साबोक्सी रडू लागला. पण या प्रसंगामुळे त्यानं आपला धीर खचू दिला नाही. हिंदी सिनेमासृष्टीमध्ये त्याला आपली एक अनोखी ओळख बनवायची होती आणि म्हणून त्यानं स्ट्रगल सुरूच ठेवलं. आणि आज एक सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून नावारूपाला आला. ही होती नवाजुद्दीन सिद्दीकीच्या स्ट्रगलची कहाणी. अशा बॉलिवूडमधल्या बऱ्याच कलाकारांच्या जीवनातल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.